मी अतुल डेरे, ग्रीन इनोव्हेशन सेंटर फॉर कृषी आणि आर तर्फे आज आपण केव्हीके नारायणगाव या ठिकाणी कृषी प्रदर्शन आहे, तर त्या प्रदर्शनात आपला हा स्टॉल आपण मांडला आहे. आणि या प्रदर्शनामध्ये आपण हे जे टोमॅटो लागवड यंत्र जे आहे तर ते ठेवलेलं आहे. या टोमॅटो लागवड यंत्रामध्ये जे शेतकऱ्यांचे जे लेबर जे असतात आपले, तर ते लेबरची जी कॉस्ट आहे तर ती कमी होण्यासाठी हा प्लांटर आपण विकसित केला. तर हा प्लांटर सुरुवातीला आपण हा इम्पोर्ट केलेला आहे बाहेरच्या देशातून. आणि यामुळे आपले जे शेतकरी आहे सर्व, तर ते शेतकऱ्यांना जी लागवड आहे तर ती बेडवरती सुरुवातीला बेड त्यांनी तयार करून घ्यायचे, त्यानंतर त्याच्यावरती मल्चिंग आथरायचे. आणि त्या मल्चिंग आथरल्यानंतरून हे ट्रॅक्टर आपल्या जो 35 HP पुढचा जो ट्रॅक्टर आहे तो आपण या यंत्राला जोडू शकतो. आणि जोडल्यानंतरून हे यंत्र बरोबर पूर्णपणे आपल्या बेडच्या वरती चालवायचे. त्यानंतरून जो आपला बेड आहे 4.5 फुटे असून आपला 4 फुटे बेड जो असेल, तर तो त्या बेडच्या माध्यमातून हे जे टायर आहे तर ते आपण ॲडजस्ट पूर्णपणे करू शकतो. टायर ॲडजस्ट केल्यानंतरून हे जे लागवड आहे, तर इथे आपण जे रोपाचे ट्रे आहे तर ते ट्रे ठेवण्यासाठी ही जागा आहे. रोपाचे ट्रे ठेवल्यानंतरून पूर्णपणे एक जे रोप आहे इथे एक आपला लेबर बसवायचा. लेबर बसल्यानंतर इथून एक जे सिडलिंग आहे आपलं, टोमॅटो असेल, मिरची असेल, फ्लावर असेल, तर त्याचं एक सिडलिंग घेऊन आपण या कपामध्ये एक टाकायचं. याच्यामध्ये टाकल्यानंतर आपले जे दोन रोपांमधला जे अंतर आहे तर ते सुद्धा आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. चेंज केल्यानंतर समजा आपल्या 2 फुटावरती करायचं असेल तर एक गाळा आपण मिस करू शकतो आणि दुसऱ्या गाळ्यात आपण टाकू शकतो. अशा प्रकारे पूर्णपणे स्पेसिंग मेंटेन होतं. त्यानंतर इथे ते दोन चाकं दिले आहे, तर ते दोन चाकं काय करतात, रोपाला दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे भर आणि त्याला प्रेस करण्याचं काम करतात. त्यानंतर हे तुम्हाला इथे टँक दिसतोय पाण्याचा, तर पाण्याचा टँक जो आहे तर तो पाण्याच्या टँकमधून ही जी नळी आलेली आहे ते पूर्णपणे आपल्या बटाटा आपलं जे टोमॅटोचं जे रोप आहे तर त्या टोमॅटोच्या रोपाला पाणी देण्याचं काम पूर्णपणे करतोय. म्हणजे अशा प्रकारे या यंत्रामुळे मजुरांची तर कॉस्ट वाचलीच आणि वेळेवरती आपलं पूर्णपणे लागवड करू शकतो. समजा आपल्याला रात्रीच्या वेळेस लागवड करायची, ऊन आहे, दिवसभर जास्त ऊन आहे, तर अशा प्रकारे पूर्णपणे आपण रात्रीची सुद्धा लागवड करू शकतो. धन्यवाद. 4.5 फुटे असं व्हिडिओ आहे.